गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एअर बघितल्या म्हणजे एअरच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या जसं एअर काय करते हवा जागा घेते एअर ऑक्युपाइज स्पेस त्यानंतर आपण सेकंड प्रॉपर प्रॉपर्टी बघितली एअर हॅज मास्क म्हणजे एअरला वेट आहे वजन आहे त्यानंतर बघितलं आपण की एअर एक्झर्ट प्रेशर एक्झर काय एअर काय करते हवा काय करते दाब निर्माण करते आणि फोर्थ आहे एअर कॅन बी कॉम्प्रेस्ड आणि फिफ्थ आहे एअर एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग तर ह्या दोन प्रॉपर्टीज आपल्या राहिलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये बघू आपण आता इथे काय दिलेलं आहे एअर कॅन बी कॉम्प्रेस आता कॉम्प्रेस होणे म्हणजे जसं तुम्ही स्पॉंज घेतला आणि स्पोंजला दाबलं तो काय होतो कमी होतो की नाही एवढा असला तरी एवढा होतो म्हणजे तो कॉम्प्रेस झाला पावला कमी झालेला आहे तसंच एअरला एअरवर ती सुद्धा कॉम्प्रेस होते ठीक आहे सिन्स द ऑफ गॅसेस इन द एअर आर फार अपार्ट फ्रॉम वन एन अदर आता बघा तुम्हाला माहित आहे सॉलिडमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते जवळजवळ असते असते की नाही जसं एका वर्गात लेकर बसवले आपण दाबून चिपून तर ते काय झाले सॉलिड लिक्विड म्हणजे एक पहिल्या बेंचवर बसवलात एक तिसऱ्या बेंचवर बसवलात एक सहाव्या बेंचवर बसवला कोण मुलं पण आपण काय इथं कन्सिडर करत आहे मॉलिक्युल्स तर ते झालं लिक्विड आणि गॅसेसचे मॉलिक्यूल एकदमच दूर दूर असतात एकत्या कोपऱ्यात तर एक दुसऱ्या कोपऱ्यात तर आपण याच्यावर जर प्रेशर आणलं दाब आणला तर ते कॉम्प्रेस होतात आणि पुश सुंदा होतात एखाद्या दे स्मॉल स्पेसमध्ये ठीक आहे त्यानंतर दिलेलं आहे एअर एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग तर एअर जी आहे जेव्हा एअरला आपण हिट देतो तेव्हा ती एक्सपांड होते म्हणजे वाढते ती एक्सपांड होणे म्हणजे वाढणे आणि जेव्हा आपण तिला थंड करतो तेव्हा ती कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे कमी होते तर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला व्हेन एअर इज वॉर्म एअर जेव्हा वॉर्म असते म्हणजे किंवा एअरला जेव्हा गरम हवा लागते किंवा गरम हे होते तेव्हा काय होते इट एक्सपांड अँड टेक्स अप मोर स्पेस तेव्हा ती एक्सपांड होते वाढते आणि जास्त जागा घ्यायला लागते ऑन द अदर हँड व्हेन एअर इज कुल्ड आणि बघा जेव्हा आपण एअरला कूल करतो थंड करतो इट श्रिंक्स अँड ऑक्युपाय लेस स्पेस जेव्हा एअरला थंड केले जाते ती श्रिंक होते म्हणजे कमी होते आकुंचन पावते आणि कमी स्पेस घेते ठीक आहे आता इथे इम्पॉर्टन्स ऑफ एअर प्रेशर दिलेलं आहे मग म्हणजे हवेच्या दाब्याचे काय महत्व आहे एअर प्रेशर्स हेल्प्स इन एव्हरीडे लाईफ एअर प्रेशर आपल्याला एव्हरीडे लाईफमध्ये मदत करते कसं लाईक इन फिलिंग ऑफ सिरिन्स इंजेक्शन भरताना एअर प्रेशरचा उपयोग होतो किंवा फाउंटेन पेन आहे ड्रिंकिंग विथ स्ट्रॉ आहे म्हणजे तुम्ही स्ट्रॉनं ज्यूस पिता तुम्हाला एक नळी भेटते ज्यूस प्यायला गेले कुठं तर त्याला स्ट्रॉ म्हणतात त्याने ज्यूस पिता की नाही किंवा ड्रॉपर आहे ड्रॉपरच्या साय्याने डोळ्यात ड्रॉप टाकल्या जाते किंवा काय केल्या जाते ड्रॉपरने पाणी की औषध त्या ड्रॉपरमध्ये घेतल्या जाते तर हे सगळं कशामुळे होते एअर प्रेशरमुळे द the प्रेशर ऑफ द एअर इनसाइड द स्ट्रॉ बिकम लेस द एअर प्रेशर आउट साइड ॲट द सरफेस ऑफ द ज्यूस इज मोर एअर प्रेशर ऑन द सरफेस ऑफ द ज्यूस देन फोर्स द ज्यूस टू मूव अफोर्ड द इनसाइड द स्ट्रॉ तर काय म्हटलेलं आहे बघा एअर प्रेशरमुळे काय होते तो स्ट्रॉ जेव्हा ज्यूसमध्ये टाकल्या जाते तेव्हा एअर प्रेशरमुळेच ज्यूस काय होते वर येते सब केल्यावर ओढल्यावर सेम ड्रॉपर सर ड्रॉपरमध्ये हे सुद्धा असंच होते त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला वॉटर आता बघा आता तर बघा हे आता नेक्स्ट आहे वॉटर आतापर्यंत आपण एअरबद्दल स्टडी केलं आता वॉटरबद्दल स्टडी करू तर काय दिलेलं आहे ते ऑल ऑर्गॅनिझम नीड वॉटर सगळ्याच लिव्हिंग थिंग्सना पाण्याची गरज असते जगण्यासाठी हे तुम्हाला माहीतच आहे नाही तर आपला अर्थचा जो सरफेस आहे म्हणजे अर्थचा जो पृथ्वीचा जो वरचा भाग आहे तो थ्री फोर्थ कशाने कवर्ड आहे वॉटरने आणि ओन्ली तर बघा ओनली थ्री पर्सेंट ऑफ टोटल अवायलेबल वॉटर कॅन बी यूज फॉर ड्रिंकिंग मग एवढं सगळं थ्री फोर्थ वॉटर आहे आपल्या अर्थवर त्यातलं फक्त तीन टक्के थ्री पर्सेंट आपल्या पिण्यासाठी यूज केला जाते आणि बाकीचं जे वॉटर आहे नाव नाईन्टी सेवन पर्सेंट वॉटर जे आहे ते कशात आहे ओशनमध्ये मग ओशनमधलं पाणी पिऊ शकतो का आपण नाही का बरं कारण ते साल्टी आहे खारट आहे इट कंटेन साल्ट अँड कॅनॉट बी युज फॉर ड्रिंकिंग त्यामध्ये काय असते सॉल्ट असते त्यामुळे खारट असते ते पाणी त्यामुळे आपण पिण्यासाठी वापरू शकतो का नाही मग जे पिण्यायोग्य पाणी आहे गोड पाणी आहे ते किती टक्के आहे तीन टक्के थ्री पर्सेंट ठीक आहे आता इथे काय दिलेलं आहे राईट सम युजेस ऑफ वॉटर ऑदर दॅन ड्रिंकिंग आता फक्त पाण्याचा यूज आपण पाणी पिण्यासाठीच करतो का नाही ना मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्याच्या ज्याच्यासाठी पाण्याचा यूज करत असेल ते इथे नोट डाऊन करा बाथिंग आहे अंघोळ करता तुम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी पाण्याचा यूज होते होते की नाही तर ते इथे लिहायचे आहे त्यानंतर बघा आता हाऊ वी गेट वॉटर मग आपल्याला हे पाणी मिळते कुठून तर बघा वी गेट वॉटर फ्रॉम रिव्हर पॉन्ड लेक अँड रिअर रेन मग आपल्याला हे पाणी कुठून मिळते रिव्हर्समधून नद्यातून पॉन्ड्स तळ्याईमधून किंवा लेक्स आहे सरोवर आहे त्यामधून आणि पावसाचं पाणी रेन वी अल्सो गेट वॉटर फ्रॉम ग्राउंड बाय युझिंग वेल हँडपंप आणि आपण एवढंच नाही नदी नाल्यातलं पाणीच यूज करत नाही तर कशातलं यूज करतो आपण जमिनीच्या खाली जे ग्राउंड म्हणजे अंडरग्राऊंड जे पाणी आहे जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे तेसुद्धा आपण यूज करतो जसं विहीर आहे विहिरी खोदून हो किंवा हँडपंप आहे म्हणजे हापशी आहे तुमच्या घराच्या आजूबाजूनं असेल किंवा बोर खोन बोर केल्या जाते बोरमधून सुद्धा आपण जमीनच्या आतमधलं पाणी वापरतो वापरतो की नाही द वॉटर इन रिवर पॉन्ड अँड लेक ठीक आहे इज नॉट प्युअर आता काय म्हटलं आहे की जे नदीमध्ये किंवा पॉन्डमध्ये आहे डबक्यात आहे किंवा सरोवरात जे पाणी आहे ते प्युअर नाही आहे स्वच्छ नाही आहे का बरं मेनी थिंग्स लाईक डर्ट त्यामध्ये वेगवेगळे डर्ट म्हणजे खराबी किंवा मड आहे चिकल आहे किंवा अँड जर्म्स आहे जर्म्स म्हणजे किटाणू आहे आर मिक्स विथ द वॉटर हे सगळं त्या नदीच्या पाण्यामध्ये मिक्स असते डर्ट मड आणि जर्म विथ वॉटर अँड मेक द वॉटर अनफिट फॉर यूज आणि हेच आपल्याला अनफिट बनवते या थिंग्समुळे ते पाणी खराब बनते आपण वापरू शकतो का ते नाही मग द सबस्टन्स दॅट मेक्स द वॉटर अनफिट फॉर यूज आर कॉल्ड इम्प्युरिटीज मग असे सबस्टन्स ज्यामुळे वॉटर अनफिट बनते म्हणजे पिण्यायोग्य बन राहत नाही त्या सबस्टन्सना म्हणतात इम्प्युरिटीज काय म्हणतात इम्प्युरिटीज मग इम्प्युरिटीज आर ऑफ टू टाईप ह्या इम्प्युरिटीज जे आहे खराब पदार्थ जे आहे पाण्यामधले ते दोन टाईपचे आहे एक आहे सोल्युबल आणि दुसरे आहे इन्सोल्युबल आता सोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे आणि इनसोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये न विरघडणारे आता सोल्युबल इम्प्युरिटीज म्हणजे काय द इम्प्युरिटीज दॅट गेट डिझॉल्वड इन वॉटर आता अशा इम्प्युरिटीज ज्या पाण्यामध्ये मिसळून जातात विरघडून जातात डिझॉल्व्ह होणे म्हणजे विरघळणे कशात पाण्यात आर कॉल्ड सोल्युबल इम्प्युरिटीज फॉर एक्झाम्पल सॉल्ट ऑफ पोश पोटॅशियम अँड मॅग्नेशियम तर हे काय आहे सॉल्ट आहे पाण्यामध्ये विरघडून जाते ते दिस दिसते का नाही त्यानंतर आहे सोल्युबल इम्प्युरिटीज म्हणजे पाण्यामध्ये न विरघडणाऱ्या वस्तू इम्प्युरिटीज दॅट डू नॉट गेट डिझॉल्ड असे पदार्थ पाण्यामधले जे डिझॉल्व होत नाही विरघडत नाही पाण्यामध्ये तसेच राहतात त्याला म्हणतात इन्सोल्युबल इम्प्युरिटीज एक्झाम्पल काय आहे सँड आणि मड रेथी आणि चिखल ठीक आहे त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला रिमूवल ऑफ इम्प्युरिटीज फ्रॉम वॉटर मग आता हे इम्प्युरिटीज म्हणजे खराब पदार्थ पाण्यातून काढायचे कसे बघा इनसोल्युबल इम्प्युरिटीज लाईक सँड कॅन बी रिमूव्ह बाय युजिंग द फॉलोइंग मेथड मग आता सँड म्हणजे रेतीसारखे पदार्थ पाण्यात विरघडत नाही मग ते पाण्यातून बाहेर काढायचे कसे तर त्यासाठी प्रोसेस आहे सेडिमेंटेशन तर बघा आता सेडिमेंटेशन म्हणजे काय होते इन दिस मेथड अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड इनसोल्युबल इम्प्युरिटीज इज अलाउड टू स्टँड अनडिस्टर्बड इन अ कंटेनर फॉर सम टाईम तर काय करायचं पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि यामध्ये जे काय आहे इम्प्युरिटीज आहे जसं रेती आहे रेती टाकायची पाणी टाकायचं ठीक याम आहे यामध्ये आणि काय करायचं त्याला हलवायचं नाही त्याला डिस्टर्ब नाही करायचं ती जी सँड आहे ती बुळात जाऊन बसेल खाली इथे ठीक आहे द हेवी इन्सोलबल इम्प्युरिटीज सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ द कंटेनर म्हणजे जे भारी पदार्थ आहे पाण्यामधले ते बुडाखाली जाऊन बसेल ठीक आहे मग आता ही जी बुडात खाली गाळ तयार झालेला आहे याला म्हणतात सेडिमेंट ह्या इम्प्युरिटी खाली जाऊन ज्या बसलेल्या आहे रेती त्याला म्हणतात सेडिमेंट सेडिमेंट म्हणजे गाळ गाळ हा शब्द तुम्ही ऐकला असेल व्हेन द इम्प्युरिटीज सेटल डाऊन क्लिअर वॉटर इज लेफ्ट अबाउट द लेअर ऑफ द इम्प्युरिटी तर काय म्हटलेलं आहे जेव्हा या इम्प्युरिटीज खाली बसेल बुडामध्ये तेव्हा स्वच्छ पाणी जे आहे वरचं ते काढून घ्यायचं ठीक आहे मग हे अशा प्रकारे पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धतीला म्हणतात सेडिमेंटेशन कोणती प्रोसेस म्हणतात सेडिमेंटेशन ठीक आहे त्यानंतर आहे डिकेंटेशन आता डिकेंटेशन म्हणजे काय होते आफ्टर सेडिमेंटेशन द क्लिअर वॉटर इज पोर्ड जेंटली इनटू सेपरेट कंटेनर विदाऊट डिस्टर्बिंग द सेडिमेंट ऑफ इम्प्युरिटीज बघा आता आपण काय पाक बघितलं होतं की एका ग्लासमध्ये रेती घ्यायची ती रेती बुडात बसू द्यायची स्वच्छ पाणी वर राहू द्यायचं मग ते स्वच्छ पाणी एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकणे म्हणजे एका ग्लासमधून दुसऱ्या ग्लासमध्ये टाकणे ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात डिकेंटेशन तर बघा द रेट ऑफ सेडिमेंटेशन कॅन बी इनक्रीज बाय ॲडिंग केमिकल लाईक ॲलम तर काय म्हटलेलं आहे सेडिमेंटेशनचा रेट कमी केला जाते ॲलम टाकून दिस इज कॉल्ड लोडिंग याला लोडिंग म्हणतात तर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला डिकेंटेशनची प्रोसेस सँड बघा बुळात बसलेली आहे आणि क्लीन वॉटर इथे काढलेलं आहे ग्लास रॉडसुद्धा इथे यूज केलेलं आहे तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल तर क्वेश्चन लिहून घ्या